करोडो मराठा समाज गोरगरीब एकीकडे आणि गोरगरीबाचं कल्याण झालं, यांचं नसन झालं म्हणले, यांचं कसं कल्याण करायचं काय करायचं हे जर गप नाही बसली तर आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं आम्हीच सांगतो म्हणे. काल हजारो फोन माझ्या मराठा बांधवाचे मला आहे, ते म्हणले जरी ट्रॅप असला आणि काय असला ना आम्ही तुमच्या सोबत एकदा आरक्षण मिळालं आम्ही बघतो, तुम्ही हे डोक्यातच घेऊ नका. कारण करोडो मराठा समाज गोरगरीब एकीकडे आणि गोरगरीबाचं कल्याण झालं, यांचं नसन झालं म्हणले, यांचं कसं कल्याण करायचं काय करायचं हे जर गप नाही बसली तर आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं आम्हीच सांगतो म्हणे. तुम्ही फक्त आहे तसंच जसे पहिल्यापासून चिकाटी नाही राहा असंच आमच्यासाठी राहा. तुमच्याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही असे हजारो फोन आहेत काल, तुमच्याबद्दल काहीच शंका नाही आम्हाला. हे काम आता होत आलेलं आहे, तुम्ही असंच लावून धरा. त्यांना काय बडबड करायची ते आमच्या बी लक्षात येतं आहे म्हणलेत, यांना काय पाहिजे हे कमवून करतायत हे आमच्याही लक्षात येतं आहे, पण आज ती वेळ नाही आहे. गोरगरिबांचं लेकराचं कल्याण होतं, तुम्ही असंच लावून धरा. आम्ही बघतो म्हणे त्यांना, आम्ही समाज म्हणून येत, शेवटी समाज मोठा आहे, आम्ही नीट करतो. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की समाजाची नाराजी नका तुमच्या अंगावर येऊ. तुमच्या यशाची पोटदुखी होईल का पाटील? काल पण तुमच्या कोणतं असं वक्तव्य आलं काही लोकांना? नाही वक्तव्य आलं म्हणजे झालंय, पण तसं ना हो 70-75 वर्षात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत आपल्या गोरगरीब मराठी एक आले म्हणून मिळाल्यात नाही, मराठ्यांचाच विजय आहे ना. आम्ही कुठं म्हणतो आमचा आहे विजय, काहीला देता आलं नाही ती 40-40 वर्षे, आता कोणून काय उपयोग आहे तुम्हाला? तुमचं होतं तवर दिलं नाही आणि यांनी का दिलं आता जे त्यांनी का फुकट नाही दिलं? करोडो मराठ्यांना संघर्ष करावा लागला तवा दिलं आम्ही का स्तुती थोडीच करतो कोणाची, पण आमच्या गोरगरिबांच्या लोकांचं खूप चांगलं झालं. गावाची गावं आरक्षणात निघाले हे 70-80 वर्षात निघालेच नाही ना. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.